नमस्कार मित्रांनो, मी दिनेश परब आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. ॲक्च्युली आपलं चॅनल ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल बद्दल आहे, तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की बाहेर ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ किंवा बाहेर कुठे फिरायला गेलो तिथले व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा. मध्ये मध्ये मी काही व्हिडिओज आपल्या गाडीच्या संदर्भात पण मी टाकले होते, म्हणजे आपली आपण जे टाटा टेगोर यूज करतो त्याच्यात काही त्याचं फुल रिव्ह्यू आणि त्याच्यात काही ॲसेसरीज लावल्या तर. पण जास्त करून मला काय फील होतं की मी जेव्हा जर ट्रॅव्हल रिलेटेड ज्या व्हिडिओ टाकतो किंवा मी जे चॅनल बनवलं आहे ते ट्रॅव्हलसाठीच बनवलं आहे, कारण मला ट्रॅव्हलिंग करायचं खूप आवडतं. तर माझी इच्छा आता काय झालं मध्ये की तीन आठवडे जवळजवळ, मला वाटतं या मागच्या तीन आठवड्या मागचा आठवडा सोडून, म्हणजे आजारी पडल्यामुळे कुठेच बाहेर फिरता नाही आलं. त्यात मी मध्ये आता एक व्हिडिओ टाकला तो मंटेश्वर गुफाचा, तो पण मग त्या कसं तरी बाहेर जाऊन म्हणजे पडून जरा आपण जवळचंच काहीतरी दाखवूया या हिशोबाने मी तो शूट केला. तर मोस्ट ऑफ ट्रॅव्हलिंगचेच व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करेन, तरी पण एकाच दुसऱ्यामध्ये असं काही ट्रॅव्हलिंग रिलेटेड माझ्या म्हणजे ब्लॉग करताना रिलेटेड काही लागणाऱ्या ज्या ॲसेसरीज आहेत त्याचे व्हिडिओ मी पण बनवायचा प्रयत्न करेन. त्याच्यासाठीच आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. मी आता इतके दिवस मी आपल्या डेस्कटॉप PC वरूनच एडिटिंग करत होतो, लॅपटॉप माझ्याकडे नव्हता. हा माझा फर्स्ट लॅपटॉप आहे जो मी 4 दिवसापूर्वी ऑर्डर केला आहे, तो आज तो आला आहे. आज आपण त्याचं अनबॉक्सिंग करणार आहोत. तर हा लॅपटॉप लिनोवोचा आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण जेव्हा ऑर्डर केली तेव्हा त्याबरोबर आपल्याला एक बॅग ही फ्री मिळाली आहे. ही बॅग वेळा ही लिनोवोकडूनच आपल्याला एक बॅग आली आहे ज्याची MRP 1999 आहे. आणि ही बॅग लिनोवन, याच्यात दोन कंपार्टमेंट्स आहेत, एकात लॅपटॉप ठेवू शकतो आणि एकात ॲसेसरीज पुढच्या, प्लस ॲडिशनल या बॅगला पुढे एक पॉकेट दिलेलं आहे जेणेकरून याच्यात काही छोट्या वस्तू किंवा पर्स बीज असं टाकू शकतो. तर खूपच चांगल्या क्वालिटीची बॅग आहे. आता सध्या आपण तिला साईडला ठेवूया आणि हा आहे मेन कंटेंट लिनोवाचा. हा बॉक्स आहे, पॅकिंग खूप सुंदर आलं होतं याचं, कारण हा मी जो ऑर्डर केला आहे हा कुठल्या ऑनलाईन वेबसाईटवरून नाही मागवलेला आहे, ऑनलाईनच मागवला आहे, पण लिनोवाच्या त्यांच्या वेबसाईटवरून मागवलेला आहे. तर हा मला खूप स्वस्तच मिळाला, ते कितीत मिळाला हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो. याचं कॉन्फिगरेशन आज मी तुम्हाला सांगतो. आधी आपण या बॉक्स बघू शकता, लिनोवोचं ब्रँडिंग आहे इथे. या बदला वर इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे कसा ओपन करायचा, प्लस या बाजूला तुम्ही पाहू शकता की त्याचं स्पेसिफिकेशन आहे, त्याचा मॉडेल नंबर आहे आणि लॅपटॉप आयडिया पॅड 315AL C6 असं त्याचं मॉडेल नंबर आहे. आणि याबद्दल काही नाही आहे, बॅक साईडला बघा इथे डिटेल दिलेली आहे. आणि हा मला डिसेंबरचं मॅन्युफॅक्चरिंग दाखवतं आहे, डिसेंबर इयरचं 12/20/21, म्हणजे December 2021 चं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि या बॉक्सवर आणखी एक इथे आहे की मायक्रोसॉफ्टचं ऑफिस होम स्टुडंट हे आतमध्ये त्यांनी इन्स्टॉल करून ऑलरेडी दिलेलं आहे. आता आपण बॉक्स ओपन करूया. आता आपण याचं अनबॉक्सिंग करतो. हे सील दिलं आहे बघा लिनोवाने.
चांगलं पॅकिंग मध्ये आलेलं आहे हा बघा, थर्माकोलचं पॅकिंग आहे. बॉक्स मध्ये आणखी हे चार्जिंग युनिट आहे, खूप कॉम्पॅक्ट आहे. नॉर्मल बाकीच्या लॅपटॉपच्या लॅपटॉप पेक्षा म्हणजे डेल किंवा दुसऱ्या लॅपटॉप पेक्षा हे खूप कॉम्पॅक्ट आहे. हा आहे कॉम्पॅक्ट, पाहू शकता तुम्ही. चार्जर दिलेला आहे त्यांनी. आणखी या बॉक्समध्ये याच्या व्यतिरिक्त असं काहीच नाही आहे. आता या बॉक्सला आपण साईडला ठेवूया आणि या लॅपटॉपमध्ये आणखी काय याच्याबरोबर ते पाहूया. याबरोबर एक नॉर्मल जे पुस्तक येतं ते पुस्तक आलेलं आहे. हे कोणी वाचतं कोणी वाचत नाही, पण वाचलेलं चांगलं असतं. त्याच्यात हे तर इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे आणि एक वॉरंटी कार्ड आहे. तर आपण हे नंतर बघूया. तर आपलं मेन कंटेंट आपण आता ओपन करतो आहोत. हा पाहू शकता लिनोवची ब्रँडिंग आहे कॉर्नरला. त्याच्या व्यतिरिक्त या लॅपटॉपवर आणखी काहीच नाही आहे. बॅक साईडला बघाल तर हे वेंट दिलेलं आहे जो गरम हवा बाहेर येण्यासाठी. हे इथे रबराचे त्याला पॅड दिलेले आहेत. हा मेन आणि हा थोडा उंच आहे आणि हे थोडे खाली आहेत जेणेकरून लॅपटॉप नीट राहावा, खाली एअर सर्क्युलेशन नीट व्हावं. आणि हे दोन स्पीकर दिलेले आहेत ह्या बाजूला आणि हे त्यांचं मॉडेल नंबर वगैरे हे डिटेल इथे दिलेली आहे. प्लस ह्याच्यात इथे एक स्टिकर आहे तो म्हणजे विंडोज 10 ऑलरेडी ह्याच्यात इनबिल्ट दिलेलं आहे त्यांनी, त्याचा हे स्टिकर दिलेला आहे त्यांनी. पोर्ट म्हणाल तर तुमच्या ह्या साईडला एक USB पोर्ट आहे हा, आणि हा कार्ड रीडर आहे. हे बाजूला आहे तो पॉवरचं इंडिकेटर आहे. आणि ह्या बाजूला पाहाल तर एक HDMI पोर्ट आहे, एक HDMI पोर्ट आहे, हा एक USB पोर्ट आहे. इथे पॉवरसाठी पॉवरचं एक कॉर्ड लावण्यासाठी इथे आहे आणि हे 3.5 mm जॅक दिलेलं आहे. म्हणजे पोर्ट म्हणाल तर जे आपल्याला गरजेचे आहेत ते आहे. फक्त याच्यात एक आहे की सी टाईपचं पोर्ट त्यांनी दिलेला नाही आहे. तर आता आपण पाहूया की हा लॅपटॉप 1-handed उघडतो की नाही, कारण लो बजेट लॅपटॉप मोस्ट ऑफ 1-handed उघडत नाही, तर त्यांना खाली हात ठेवावाच लागतो. बघा हा हात ठेवल्यावरच उघडला. इथे पण काहीतरी आहे, त्यांची काहीतरी ऑफर आहे मला वाटतं. कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर रिसेंट लिनोवो परचेस, काही ऑफर आहे ते आपण नंतर पाहूया. तर हा आपला आहे मेन लॅपटॉप. 15-inch स्क्रीन आहे आणि याचं कॉन्फिगरेशन असं आहे की यात AMD रायझन 5 आहे. आणि AMD रायझन 5 तुम्ही इथे पाहू शकता त्याचा स्टिकर. iPad 3 स्लिम 15-inch. तर याचं प्लस कॉन्स का आहेत ते म्हणजे एक तर 15-inch लॅपटॉप आहे जो एवढा कमी किमतीत आहे. दुसरं याचे जे कीपॅड आहेत याला एक न्यूमेरिक कीपॅड पण आहे जे मोस्ट ऑफ टाइम मी यूज करतो, कारण मला नुसतं एडिटिंग करायचं नव्हतं याच्यावर.
कारण माझं काही बिझनेस रिलेटेड जे जी कामं आहेत ती होण्यासाठी मी ह्या स्पेशली मी हे चेक केलं की ह्याला न्युमेरिक कीपॅड आहे की नाही ते, कारण मोस्ट ऑफ जे 14 इंच लॅपटॉप जे स्वस्त मिळतात त्यांना हे न्युमेरिक कीपॅड इथे नसतं, फक्त हा एवढाच कीबोर्ड असतो. याच्यात आणखी एक प्लस पॉईंट असा आहे की हे बॅकलाईट कीबोर्ड आहे आणि इथे पॉवर बटन दिलं आहे, पण ह्याच्यात फिंगर सेन्सर नाही आहे, नुसतं हे पॉवर बटन आहे. आणि ह्याचा जो हा हे जे दिलं आहे हे खूपच चांगलं आणि मोठं आहे भरपूर. आणि ह्याच्यात एक ड्रॉबॅक असा आहे की ही जी स्क्रीन आहे ही नॉर्मल LCD स्क्रीन आहे, म्हणजे ही HD रिझॉल्युशनची स्क्रीन नाही आहे, म्हणजे IPS डिस्प्ले नाही आहे. ह्याच्यात प्रॉब्लेम असा येतो की जर कुठल्या अँगलने तुम्ही पाहिलात तर तुम्हाला ते ब्लॅकिश दिसू शकतं. तर हा एक ह्याचा मेन ड्रॉबॅक आहे, पण त्याने मला काही फरक पडत नव्हता, कारण मला कुठल्या अँगलने बघायचं नाही, कारण मला व्हिडिओ एडिटिंग करताना फक्त मला समोरून जे काय दिसतं आहे त्याच्यात मला ते बघायचं आहे, त्यामुळे मला कुठल्या अँगलने जाऊन कुठल्या ह्याने असं काय मला ते काय गरज नव्हती. म्हणून मी कॉम्प्रोमाइज केलं त्या गोष्टीत, कारण मला एकतर ह्याचा जो प्रोसेसर आहे हा Ryzen 5 आहे, हा Ryzen 5 5500 आहे. याचा जो प्रोसेसर आहे तो AMD Ryzen 5 आहे आणि 5500U 2.1 GHz. याचा जो स्टोरेज आहे ते इनबिल्ट 512 GB SSD आहे आणि याची जी रॅम आहे हे 8 GB रॅम आहे. म्हणजे मोस्ट ऑफ टाईम जो व्हिडिओ एडिटिंगसाठी जो माझं सॉफ्टवेअर आहे त्याला कमीत कमी 8 GB रॅम हवी होती, म्हणून मी हा चूज केला. आणखी याच्यात आणखी एक हे आहे की याचे जे कोर आहेत हा 6 थ्रेड 12 कोर असल्यामुळे याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. आणि याच्यात प्लस पॉईंट असा आहे इनबिल्ट याच्यात एक ग्राफिक कार्ड आहे जे Vega 8 AMD रायझनचं Vega 8, त्याचा लोगो तुम्ही इथे पाहू शकता. बघा त्याच्यात ग्राफिक कार्ड आहे इनबिल्ट, त्यामुळे मला जे कॉन्फिग्युरेशन हवं होतं एडिटिंगसाठी ते हे पूर्ण करत होतं, म्हणून मी हा लॅपटॉप मागवला. आता अजून मी तो लॅपटॉप वापरायला सुरुवात केलेली नाही आहे, तर वापरल्यानंतर जर महिन्याभरात कसा चालला आहे त्याचा मी आणखी एकदा एक व्हिडिओ बनवीन त्या रिव्ह्यूसाठी, तो तुम्ही जरूर पहा. आता सध्या हा लॅपटॉप मी तुम्हाला फक्त अनबॉक्सिंग करून दाखवलेला आहे, तर याचा फुल रिव्ह्यू म्हणजे ह्याचा बूट सेटअप करून मी आणखी एक मी व्हिडिओ बनवीन ज्याच्यात पूर्ण त्याचं डिटेल प्लस आणखी एक ह्याच्यात एक कॅमेरा इनबिल्ट दिलेला आहे आणि त्याला एक शटर दिलेला आहे, जेणेकरून समजा आपण कुठली मीटिंग किंवा काय अटेंड करत असतो आणि आपल्याला अननेसेसरी कॅमेरा नाही दाखवायचा आहे आपण, तर इथे एक शटर बटन आहे जे ते बंद केल्यावर कॅमेरा समोरच्याला दिसत नाही, तसं एक बटन पण आहे. आणखी एक गोष्ट चांगली आहे ती की हा हे जे स्क्रीन आहे ही थोडी आतमधल्या साईडला आहे. नॉर्मली ह्याला बहुतेकांची स्क्रीन ही टच असते या इथे आतमधल्या साईडला, आणि हा जो कीबोर्ड पण आहे हा जरा खाली आहे बघा, तर जेणेकरून कीबोर्ड आपण जे बोट टच करतो कीबोर्डला त्यात कधीकधी आपल्या बोटाचं ऑइल वगैरे लागतं, तर ते ऑइल कधीकधी इन फ्युचरमध्ये या स्क्रीनवर येतं टच झाल्यामुळे, तर तो इश्यू ह्याच्यात येणार नाही आहे. ते मी आधीच पाहिलं होतं मायक्रोसॉफ्टचं 10th वर्जन हे आतमध्ये ऑलमोस्ट त्यांनी दिलेलं आहे. याच्यात Vega 8 ग्राफिक कार्ड आहे इनबिल्ट आणि हा Ryzen 5 5500U आहे, म्हणजे आज तुम्ही इंटेल बरोबर कम्पेअर कराल तर आय फाय जनरेशन जो आहे 10th generation तर त्याच्यात त्या लेवलचा हा लॅपटॉप आहे. तर आता सध्या मी तुम्हाला या लॅपटॉपचा फक्त मी अनबॉक्सिंग करून दाखवलं आहे,
हा लॅपटॉपचं पूर्ण बूट सेटअप करून आणि वापरून झाल्यावर पुन्हा एकदा मी एक व्हिडिओ बनवीन त्याच्या रिव्ह्यूसाठी. त्याचं कसं काय इमेज काय कशी आहे आणि कसं चालतोय, एडिटिंगमध्ये किती मला त्रास होतोय का नाही होत आहे ते सगळं तर तुम्ही ओव्हरऑल लुक पाहू शकता. आता मेन कंटेंट आहे की हा लॅपटॉप मला किती प्राइसला पडला. मी ॲमेझॉन फ्लिपकार्ट सगळीकडे मी चेक केलं. हा हल्लीच ॲक्च्युली लॉन्च झालेला आहे, म्हणजे हार्डली 5 to 6 months झाले याला लॉन्च होऊन या लॅपटॉपला. आणि हा ॲमेझॉनवर अराउंड 57,000 आहे मला वाटतं, असं मी त्यावेळेला पाहिलं होतं जेव्हा मी बुक करताना. पण आता त्याची किंमत मला नाही माहिती, मी चेक नाही केली. 57,000 ॲमेझॉनवर होता. त्याची ओरिजिनल एम आर पी तुम्हाला मी सांगतो की याच्यावर जी एम आर पी दिलेली आहे त्यांनी, हे बघा 68,990. पण हे फक्त ह्या किमतीत तर मला मिळाला नाही, मला खूप स्वस्तात मिळाला आहे. ॲमेझॉनवर 57,000 अराउंड होतं म्हणून मी लिनोवाच्या त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर मी चेक केलं तर त्यांच्या इथे हा लॅपटॉप अराउंड 50,900 म्हणजे 51,000 होता. पण मला हा मिळाला आहे 43,600. त्याचं लिनोवाचं एक कूपन कोड चालू होतं लिनोवा 10 म्हणून, प्लस मी HDFC क्रेडिट कार्ड यूज केल्यामुळे मला 10% त्याच्यावर आणखी डिस्काउंट मिळाला. ते करून मला हा 43,600 हा लॅपटॉप माझ्या घरी आलेला आहे. आणि या प्राईजमध्ये एक तर रायझन 5 550U हे मॉडेल प्लस याच्यात ग्राफिक कार्ड V8 आणि प्लस विंडोज 10 इनबिल्ट आणि मायक्रोसॉफ्टचं ऑफिस याच्यात इनबिल्ट, या सगळ्या जर पाहिलं आणि जर काही छोटे मोठे हे कॉन्स पाहिलं, म्हणजे कॉन्स म्हणजे एक तर याची स्क्रीन HD स्क्रीन आहे पण IPS डिस्प्ले नाही आहे, तर ते सगळं बघता आणि या प्राईजमध्ये बघता की हा खूपच चांगल्या किमतीत मला मिळाला असं मला तरी वाटतंय. तर याचा पूर्ण मी रिव्ह्यू म्हणजे वापरल्यावर कसा आहे त्याचं मी नक्की तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून पाठवेन. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.